मराठीच्या प्राइम टाइम लाइव्ह मध्ये आपलं स्वागत. आज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या 147 जागांचे जे आहेत ते निकालचा दिवस होता. यामध्ये 146 जागांचे निकाल जे आहेत ते आपल्या हाती आलेले आहेत. एक जागा जी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची तिचा निकाल येणं बाकी आहे. मात्र आतापर्यंतच्या आलेल्या निकालावरून एक चित्र स्पष्ट होत आहे की गाववाड्याच्या राजकारणात महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तोच सरस ठरण्याचं पाहायला मिळतंय. पक्षीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर भाजपा जरी आघाडीवर असला भाजपा आणि राष्ट्रवादीत काटंकी टक्कर आपल्याला या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत होती. या सगळ्या निकालावरचं विश्लेषण जे आहे ते आज आपण दुपारपासून पाहतोय. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निकाल आला असताना नेमकं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणाचा पार्ट जड आहे आणि कोणाला फटका बसलाय हे देखील आपण या आजच्या प्राइम टाइम लाईव्ह मध्ये पाहणार आहोत. आणि याच लाईव्ह वर विश्लेषण करण्यासाठी माझ्या सोबत आहे माझी सहकारी रश्मी खेडीकर. रश्मी, आज सकाळपासून खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाची चर्चा अगदी पारापासून ते सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत होती. गल्ली ते दिल्ली आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती हा एकच शब्द सगळीकडे पाहायला मिळतोय. सुरुवातीला सांगशील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी आहे ती 19 वर्षानंतर निवडणूक होती. एकंदरीत या निवडणुकीचं चित्र कसं होतं? एकंदरीत चित्र सांगायचं झाला संकेत तर नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतर तब्बल 19 वर्षानंतर ही निवडणूक झाली. 147 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि त्यामुळेच सगळेच प्रमुख पक्ष हे एकमेकांसमोर आले होते. गाव पातळीवर राजकारण सांभाळणारी आणि शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय संस्था म्हणून याची एक ओळख आहे आणि मिनी विधानसभा म्हणून पण याला एक ओळखलं जातं. आणि आता 147 जागांचा जो निकाल आहे तो जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलंय की भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच लढत झाली होती आणि त्यामध्ये भाजपला मागे टाकत महाविकास आघाडीने जी आहे ती बाजी मारली आहे. आणि एकूणच आपण जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते कारण या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार कोणाचं वर्चस्व असणार याकडे नागरिकांकडून नेत्यांचं सगळ्यांचंच लक्ष लागून असतं. आणि कोण जिंकणार जो जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवर जे राजकारण असतं त्याच्यामध्ये दबदबा मांडला जातो वर्चस्व मांडलं जातं आणि त्यामुळेच सगळेच जे पक्ष आहे ते पक्षांसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची. आणि आता आपण पाहिलं की ही जी निवडणूक झाली आहे त्यामध्ये सगळ्याच पक्ष आपापल्या परीने जोर लावून ही निवडणूक केली आहे. नक्कीच अगदी रश्मी, तू जसं विश्लेषण केलं अगदी त्याप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याच्या हातात त्याचं गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर राजकारण चालतं किंवा त्याच्या शब्दाला जी आहे ती किंमत आहे असं ग्रामीण भागातलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत रश्मी, आपण या सगळ्या निकालाकडे जर आजच्या पाहिलं तर कुठेतरी शहरी पक्ष अशी ज्या पक्षाची ओळख होती त्या भाजपाने सुद्धा काटोंकी टक्कर दिल्याचं पाहायला मिळतंय. भाजपा सुद्धा 40 जागांवर जो आहे तो आतापर्यंत विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि राष्ट्रवादीमध्ये जे आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रवादी पक्ष ठरलाय. तिथे 38 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीने जिंकल्यात आणि शिंदे गट आणि भाजपा मिळून म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजपा मिळून 48 जागांवर सत्ताधारी भाजपा शिवसेनेला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. तिसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर काँग्रेस आहे. काँग्रेसने 32 जागा जिंकल्यात म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला पाहायला मिळत होती. शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळत होती. त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं पार्ट जे आहे ते जड राहिल्याचंच पाहायला मिळत होतं. एकंदरीत रश्मी, या निकालाचं किंवा या निवडणुकीचं आणखी एक विश्लेषण आपल्याला करता येईल की ते म्हणजे या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी जे होते जे ग्रामपंचायत सारख्या प्रशासकीय यंत्रणेमधून निवडून येत होते विविध कार्यकारी सोसायटीमध्ये निवडून येत होते तर अशा सदस्यांना केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक कीसाठीचं जे मतदान आहे ते मतदान करता येत होतं. मात्र युती सरकार आल्यानंतर म्हणजे 1995 ते 1999 त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे आहे ते मतदानाचा हक्क देण्यात आला. मात्र या निवडणुका झाल्या नव्हत्या, न्यायप्रविष्ट हे संपूर्ण प्रकरण असल्यामुळं पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आणि पूर्वीसारखा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आला. मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना जो आहे तो मतदानाचा हक्क देण्यात आला. त्याच अनुषंगाने ही निवडणूक झाली आणि इथे शेतकरी हाच राजा ठरल्याचं जे आहे ते आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. रश्मी, तू मागाशी बोलताना ज्याप्रमाणे सांगितलंस अनेक मातब्बर नेते या सगळ्या मैदानात होते
अनेक मातब्बर नेत्यांना इथं फटका देखील बसलाय. म्हणजे अगदी तानाजी सावंत असतील किंवा पंकजा मुंडे असतील की जी दोन मोठी नेते आपापल्या पक्षामध्ये मानले जातात, किंवा अगदी नंदुरबार मध्ये विजयकुमार गावितांचं उदाहरण जरी आपण पाहिलं तरी त्यांना देखील तिथे फटका बसलाय. असे महाराष्ट्राच्या राजकारणातले कोणते दिग्गज मातब्बर आहेत की ज्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धूळ चारले गेल्याचं, शेतकऱ्यांकडून धूळ चारली गेल्याचं पाहायला मिळतंय, मोठ्या प्रमाणावर फटका या सगळ्या मातब्बर नेत्यांना बसलाय, असे कोणते नेते? तर संगीत तुम्ही सुरुवातच तानाजी सावंत यांच्याकडून केली, तर भूमपरंडामध्ये जे आहे तानाजी सावंत यांना सर्वात मोठा फटका बसलाय. भूममध्ये जरी त्यांनी त्यांचं वर्चस्व गाजलं असेल तरी परंडामध्ये त्यांना खूप मोठा फटका बसलाय. दुसरीकडे आपण बीड जिल्ह्याकडे गेलं तर बीड जिल्ह्यात नेहमीच आपल्याला भाऊ आणि बहिणीची लढत आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसलाय आणि धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. तिथेच जर आपण परळीत पाहिलंय तर 18 पैकी 18 जागा या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी परत तिथे आपलं वर्चस्व हे स्थापित केलंय. दुसरीकडे आपण अमरावतीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना तिथे यश मिळालंय आणि आमदार रवी राणा हे तिथे पराभव झालाय त्यांच्या भावाचा. आणि यवतमाळमध्ये सुद्धा पाहिलं तर तिथेही महाविकास आघाडी आहे. दुसरीकडे आपण नंदुरबारमध्ये गेलं तर 6 समित्यांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा तिथे फडकला आहे. पुण्यामध्ये म्हटलं तर महाविकास आघाडी, नागपूरमध्ये म्हटलं तर महाविकास आघाडी, तर एकंदरीतच आपण पाहिलं तर महाविकास आघाडी जी आहे ती त्यांनी आता बाजी मारली आहे. त्यामुळेच रश्मी आपण जर पाहिलं तर भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे गड जिथे होते, अगदी नंदुरबार असेल जिथे स्वतः विजयकुमार गावितांचं वर्चस्व आहे, हिना गावित खासदार आहेत, नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री, अशा 8 महत्वाच्या खात्यांची जबाबदारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या होमग्राऊंड मध्ये सुद्धा मवियाचा झेंडा फडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भूम परांड्यामध्ये, भूममध्ये तानाजी सावंतांना थोडासा दिलासा जरी मिळाला तरी परांड्यामध्ये 11 कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्या तानाजी सावंतांना गमवाव्या लागल्या. बीडमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या पंकजा मुंडेंना तिथे फटका बसला. पंकजा मुंडे च्या ताब्यातून 6 कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत तिथे आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. इकडे काका पुतण्याची जी बीड मध्ये दुसरी लढत आपल्याला जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये पाहायला मिळते, तर तिथे सुद्धा काकाच्या विरोधात पुतण्यास सरस झाल्याचं पाहायला मिळतंय. तिथं संदीप क्षीरसागर जे आहेत ते विजयी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. तू पुण्याचा जसा उल्लेख केला तसं पुण्यामध्ये हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि निरा कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा जो आहे तो विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा तिथे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली गेली होती. पुरंदर तालुक्यातल्या 106 गावं जी आहेत त्या 106 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी निरा कृषी उत्पन्न बाजार समिती, या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन मोठे नेते जे आहेत ते विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आमने सामने आले होते. ज्या दोन नेत्यांमध्ये विजय शिवतारे आणि संजय जगताप, विजय शिवतारे माजी जलसंपदा जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री आहेत, संसदीय खात्याचे राज्यमंत्री आहेत, त्याबरोबर सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले, दोन टर्म आमदार म्हणून ते निवडून आले होते, आणि आत्ताचे विद्यमान आमदार संजय जगताप. तर त्या ठिकाणी जनते तिथल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते ही निवडणूक याच्यासाठी गाजली होती की शेतकरी दोन्ही बाजूनी जे आहेत ते आश्वासनांची खैरात केली जात होती. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर सोमेश्वर विकास पॅनेल जे आहेत ते तिथे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आले. संजय जगतापांचं जे पॅनेल होतं निरा कृषी उत्पन्न मधलं तर तिथे काँग्रेस विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेलीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर काँग्रेस आहे, काँग्रेसच्या तुलनेने जर आपण पाहिलं तर भाजपामध्ये प्रदीप कंद आणि राष्ट्रवादीतून नुकतेच काढले गेलेल्या विकास दांगट पाटलांचं देखील पॅनेल होतं, त्या पॅनेलने देखील चांगली लढत दिल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच रश्मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर निरा कृषी उत्पन्न बाजार समिती बाबतचे जे काही अपडेट्स आहेत, महत्वाच्या निकालाचे जे अपडेट्स आहेत ते निकालाचे अपडेट्स आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता हे जे गावगाड्याचं राजकारण आहे या सगळ्या राजकारणामध्ये सध्या जरी महाविकास आघाडी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत असलं किंवा 146 पैकी 146 जागांचेच निकाल हाती आलेत, एक निकाल येणं अजून बाकी आहे. आता ही एक कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाकडे जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. आणि ज्या जोश मध्ये तीन पक्ष एकत्र लढले तशीच एकी पुढच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार का, आणि विधानसभा विधान परिषदेच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार का, हेच पाहणं महत्वाचं असणार. आणि भाजपने जे महाविजयची तयारी केली की महाविजय 2024 हे कॅम्पेन चालवून
किमान 200+ जागा विधानसभेच्या जिंकायचं हे भाजपचं ध्येय आहे. त्याच अनुषंगाने आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजपने ग्रामीण राजकारणात एंट्री केली, त्यामुळे हाच भाजपचाही ग्रामीण भागातला जो टच आहे तो असाच कायम राहणार का, हे सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला पुढच्या काळाची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली वतनी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास.